एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटला. संयुक्त पत्रकार परिषदेतून उमेदवारांची घोषणा होणार. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटला असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे याचा अंतिम निर्णय झालेला आहे. विशेष म्हणजे उद्या याची घोषणा होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. यासाठी उद्या सकाळी 11 वाजता तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटला असून उद्या तिन्ही पक्षाकडून उरलेल्या जागांची घोषणा केली जाणार आहे. जागावाटपाला घेऊन महाविकास आघाडीची उद्या 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मुंबईच्या मंत्रालय परिसरात ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात ही संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले संबोधित करणार आहेत. यासोबतच संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित असणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. ज्यात सांगली, भिवंडी, मुंबई यासह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल यांची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.